मोहाडी तालुक्यातल्या जांब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांचा मनमानी कारभार सुरू होता. शिक्षक वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं. शिवाय शाळेचीही दुरावस्था झाली होती. शाळेतील विद्यार्थ्यांना ना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत होतं, ना शाळेत स्वच्छतागृहांची सोय होती. अशात मुलांना शाळेत पाठवायचं तरी कसं असा सवाल पालक विचारत होते. या शाळेत थोडे थोडके नव्हे तर 500 अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते. आसपासच्या 12 गावांमध्ये दुसरी शाळा नसल्यानं विद्यार्थ्यांना शिकवायचं तरी कसं असा प्रश्न या पालकांना पडला आणि त्यांनी थेट झी हेल्पलाईनशी संपर्क साधून शाळेबद्दल तक्रार नोंदवली. शिक्षणाचा सुरू असलेला हा खेळखंडोबा झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट शिक्षण मंत्र्यांसमोर मांडला. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही तातडीनं याची दखल घेत शिक्षण अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि आठवडाभरातच दांड्या मारणारे शिक्षक शाळेवर नियमानं हजर होऊ लागले. जी 24 तासचे प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन ह्या शाळेची पूर्ण परिस्थिती पाहून गेले आणि त्यांनी ही बातमी सरळ टीव्हीवर दाखवल्यामुळे खुद्द माननीय शिक्षण मंत्री साहेब विनोदजी तावडे यांनी ह्या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याला ह्या शाळेला भेटी द्यायला लावले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तुमच्या या माध्यमातून तुम्ही जे हे बातमी प्रकाशित केली त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला वाचा फुटली आणि थोडासा म्हणजे थोडासा फरक झाला असं दिसते आहे. काही जागरूक पालकांनी या विषय लोकांसमोर मांडला, त्याच्यानंतर आम्ही झी 24 तास संपर्क साधला, ते टीम आली, त्याच्यानंतर जो चित्रीकरण झाला हा सगळा जेव्हा दृश्य बघितला आणि हा पूर्ण दृश्य जेव्हा टीव्हीवर दाखवला तेव्हा शासनाचे डोळे उघडले. आता शाळेतील शिक्षक जरी वेळेवर हजर राहत असले तरी शाळेतील समस्या अजूनही सुटल्या नव्हत्या. या अनुषंगानं झी हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी शाळेतील विद्यार्थ्यांची विचारणा केली असता पासून सगळं व्यवस्थित होते, प्रेड बरोबर वेळेवर लागते आणि सगळं शिकवतात. आम्हाला असं म्हटलं गेलं का न्यूजवाले येतील तर त्यांना काही तेवढं काही सांगायचं नाही, शाळा सुधारली हे सांगायच्या याच्याबद्दल असं सांगितलं आणि सर्व शाळा सुशिक्षित आहे ते सांगायच्या. आम्हाला सर असे सांगत होते की तुमचे मायबाप जेवण करतात तिथं तर 1-2 खडे निघत असतील एवढे असे सांगता नालायको म्हणतात आम्हाला. हो आणि नालायकुद्दी मठ्ठबुद्धी सुद्धा म्हटला 2-3 घण. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं काय कारवाई केली हे जाणून घेण्यासाठी हेल्पलाईनच्या टीमनं शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षक आणि प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचं सांगितलं. शिवाय शाळेतील भौतिक सुविधा ही लवकरच पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन देखील हेल्पलाईनच्या टीमला दिलं. मुख्याध्यापकाला सोकाश नोटीस दिलेला आहे, 1-4 जोडपत्रे पाठविलेलं आहे आणि मुख्याध्यापकाचे प्रशासनावर नियंत्रण नसल्यामुळे सदर अनियमितता झालेली आहे. झी हेल्पलाईनच्या दणक्यानं या शाळेचं संपूर्ण चित्रच पालटून गेलंय, त्यामुळे गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. शिक्षकही न चुकता शाळेत येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. आता प्रतीक्षा आहे ती या विद्यार्थ्यांना शाळेत सर्व भौतिक सुविधा मिळून देण्याची आणि त्याही लवकरात लवकर मिळतील यात शंकाच नाही. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.